अभिनंदन, स्वागत आहे, स्वागत. थैंक यू. मी आदरणीय भास्करराव पाटील खतगावकरजी यांना विनंती करतो की वरिष्ठ नेते भास्करराव खतगावकर साहेब भारतीय जनता पार्टीतून काँग्रेसमध्ये आले त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे माजी आमदार कोकर्णाजी आणि आमच्या तरुण नेतृत्व डॉक्टर विनलताई खतगावकर आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित जे सरकार एकनाथ शिंदेचं आहे या सरकारला काउंटडाऊन तर सुरू झालेला आहे पण गळती सुरू झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता तय झालेलं आहे. महत्वाचा विषय म्हणजे की आज आमचे माजी मंत्री डीपी सावंत साहेब, आमचे मोहन अंबर्डेजी आमदार नांदेडचे, आमचे सगळे नांदेड जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आज तातडीनं प्रवेश भास्करावांना करून घ्यायचा होता. भाजपमध्ये त्यांचा दम उडत होता. भाजपची जी नीती आहे ती शेतकरी विरोधी आहे, ती आरक्षण विरोधी आहे, ती संविधान विरोधी आहे. आणि म्हणून एक शेतकऱ्याचं नेतृत्व करणार आणि संविधानाचं रक्षण करणार व्यक्तिमत्व काँग्रेसच या सगळ्या निर्णयाला न्याय देऊ शकत अशा पद्धतीचा विश्वास ठेवून ते आज काँग्रेसमध्ये आले. त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करत असताना एक मोठा प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये या आजच्या या छोट्या गाणी प्रवेशाचा एक मोठा प्रवेश आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करणार आहोत. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभेचं निवडणुकीचं शंखानंद त्या ठिकाणी आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या मध्ये या उमेदवारांच्या सिलेक्शनसाठी आम्ही आता सगळे सर्वे लावलेले आहेत. त्या ठिकाणी ज्या जे नावं येतील त्या नावांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे. भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीच मिळणार आहे. आणि
भाजपमध्ये कोणी नेते असतील त्यांचा तर आत्ता आपण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कसा पराजय झाला ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे भास्करराव खंदावकर साहेब आल्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीच मिळणार आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळणार. मी तुम्हाला तेच सांगितलं की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मोठा प्रवेश भास्करराव खंदावकर साहेबांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत, जाहीर प्रवेश. आज त्यांना प्रवेश त्यांनी म्हणाले की आजच मला करायचं आहे, म्हणून आज हा थोडक्यात आम्ही आज म्हणजे थोड्या ह्याच्यात केलेला आहे. नाही तर जाहीर प्रवेश हा नांदेडमध्ये आम्हाला करायचा. ज्यांनी कुठल्याही आम्हाला तिकीट मिळावी याच्यासाठी त्यांनी इथं प्रवेश केलेला नाही. त्यांनी भूमिका स्पष्ट केली, आमचे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा त्या ठिकाणी झाली की मला कुठलंही विधानसभा किंवा लोकसभा मी अपेक्षित करून इकडे येतो असं त्यांचं मत नाही. त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मला काँग्रेसला ताकद द्यायची आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केला. मला हे कळत नाही, त्याची ताकद आहे तर लोकसभेत नाही दिसली ना, त्यामुळे ताकद कुठं आहे? संजय राऊत गमतीनं बोलतात, फार काही सिरियस घेऊ नका. काही लोक या पद्धतीचं जे अशोक चव्हाणचं नाव घेतलं ते स्वतःच असुरक्षित आहे, ते दुसऱ्याला सुरक्षा काय देणार? त्याच्यामुळे ते इशाऱ्यामध्ये काय बोलू शकतात बोला. ते आता सध्या काही दिवस तिकडे आहेत, कायम राहो तिकडे, पण असं धमकी देणं त्यांना भास्करराव खंदावकर साहेबांची ताकद माहिती आहे, त्याच्यामुळे असंही धमकवलं तर काही आपला सेफ होईल का असा त्यांनी प्रयत्न केला होता. आणि तो भास्करराव खंदावकर साहेब एकदा ठरवलं की रिव्हर्स नाही असं त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे एकदम मजबूत नांदेड जिल्ह्यातला गळागळातून उभा झालेला कार्यकर्ता भास्करराव खंदावकर साहेब आहे, त्यामुळे अशा एकळ धमकीला ते घाबरणारे नाही. ओके, थँक्यू. राज्याचे मंत्री, माजी मंत्री, मराठवाड्याचे नेते अमित भैया देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या नांदेड जिल्ह्याचे माजी मंत्री विपी सावंत साहेब, माझ्या बरोबर प्रवेश करणारे माजी आमदार, माजी महापौर आज मी परत माझ्या घरी परत आलेलो आहे. काँग्रेस पक्षानं मला 3 वेळा खासदार, 3 वेळा आमदार, राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली. आपल्या काळामध्ये रागापोटी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो. मला अतिशय आनंद आहे नानाभाऊच्या नेतृत्वाखाली अतिशय आणि नेतृत्वाखाली परत ही काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
महाविकास आघाडीमध्ये जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजे. विरोध होताना पाहिला पाहिजे तसं माझ्या पक्ष पर्वताला विरोध करणारी मंडळी ही ओरिजिनल काँग्रेस वाले नाही, डुप्लिकेट काँग्रेस आहे. आपण टीव्ही वाले आहे, चॅनल वाले, आपण नांदेड मध्ये येऊ शकता आणि मी म्हणल्याचं जे काय पडताळून पाहू शकतो. सांगितलं त्याचं उत्तर नळावून दिलं, मी द्यायची गरज. सर, ज्या प्रकारे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता अशोक चव्हाण यांच्यासोबत, त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये, त्यामुळे नांदेड मधल्या काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पुन्हा एकदा भाजपची बी टीम तयार करण्यासाठी तुम्ही इथे प्रवेश केला होता. लोक काय म्हणतात त्याचं उत्तर द्यायला मी जबाबदार नाही. नो कॉमेंट. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप. जसं आम्ही दादांनी इथे खदलवकर साहेबांनी व्यक्त केलं, काँग्रेसमध्ये दादांची घरवापसी आहे, आम्हालाही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची पुन्हा संधी मिळते, त्याबद्दल आनंद आहे. आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब असतील, प्रभारी चनिथला साहेब असतील, यांच्या सर्वांचा आम्हाला नेहमीच पाठबळ यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हाला आवडेल. आज भव्यसा तुमचा पक्ष प्रवेश होणार होता, मार्गदर्शनही नांदेड जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर आज जसं नाना पटोले बोलले का नॉर्मल हे होत आहे पक्षप्रवेश होत आहे, पुढे जाऊन आम्ही पुढच्या महिन्यामध्ये भव्य असा पक्षप्रवेश नांदेडमध्ये करू. नाही, यामध्ये थोडी दुरुस्ती मी करू इच्छिते. आज आमचा पक्षप्रवेशाची कुठलीही तारीख ठरलेली नव्हती किंवा कार्यक्रम ठरलेला नव्हता. आम्हाला प्राथमिक चर्चेसाठी आजची मीटिंग आम्हाला बोलवलेलं इथे होतं आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची मीटिंग आयोजित होती. दोन्ही वेगवेगळे विषय आहेत आणि जसं इथे उल्लेख झाला की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 किंवा 6 तारखेला आमचा प्रवेश सोहळा मोठा 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांचा आम्ही कार्यक्रम नांदेडला घेणार आहोत. आणि आत्ता प्रवेशाचा कार्यक्रम 2 ऑक्टोबरपर्यंत न घेण्याचं एकच कारण आहे की आत्ता पितृपंधरवाडा आहे आणि दादांच्या याच्यात ते बसत नव्हतं. हा पूर्ण काळ संपल्यावर आपण प्रवेश करू असा निर्णय. या पक्षप्रवेशाआधी जेव्हा मी कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शन केली त्यांचं असं मत होतं की काँग्रेसला पडत्या काळात सोडून जाणाऱ्यांना काँग्रेस पक्षात एंट्री नाही. नाही, मला वाटतं स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेबांनी इथे आमचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे आणि पक्षामध्ये सगळ्यांनाच काम करण्याची संधी मिळते. लोकशाही व्यवस्थेत आपण राहतो, मतभेद असू शकतात पण त्याचं मनभेदात परिवर्तन करण्याचं काही कारण नाही. आणि दादांनी 40 वर्षांपासून नांदेडमध्ये काम केलेलं आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली आहे, त्यामुळे सगळे एकत्र येतील हा आमचा विश्वास. शेवटचा प्रश्न, हा पक्षप्रवेश दादांसाठी नसून तुमच्या भविष्यासाठी पक्षप्रवेश होता असं देखील सांगण्यात येतं. आपण राजकारणात काम करताना प्रत्येकाला अँबिशन्स असतात, पक्षाने संधी दिली तर आमच्याही महत्वाकांक्षा पूर्ण होतील, परंतु जरी संधी नाही मिळाली तरी पक्षाचं काम पूर्ण ताकदीने आणि इमानीद्वारे आम्ही करू. थँक्यू. थँक्यू.